शासनाचा निर्णय होण्यापूर्वीच आम्ही पत्र दिलं होतं आणि गेल्या वर्षी आम्ही सगळ्यांनी मिळून स्वतःच्या खर्चातून इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी केली होती. लोकही मोठ्या प्रमाणात आली होती. याच्या आधी तीन तीन जयंत्या साजऱ्या केल्या जायच्या एकाच दिवशी. विविध नेते यायचे, त्यांची भाषणं करायची आणि ते निघून जायचे. पहिल्यांदाच गेल्या वर्षी एक आपण मोठी अशी जयंती साजरी केली आणि तशाच पद्धतीने इथं पण व्हावं असं आम्हाला वाटतं. शासकीय ज्या काही बैठका झाल्या तिथं मला लोकप्रतिनिधींना, लोकातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना बोलावलं नाही. त्याच्याचबरोबर मग हे सगळं झालं, काही माझ्या विरोधात असलेल्या लोकांना, लोकप्रतिनिधींना जे मागच्या दरवाजातून एमएलसी झाले त्यांना असं वाटत असावं की क्रेडिट त्यांना मिळावं. ठीक आहे, शासकीय कार्यक्रम तुम्ही घेत आहात, त्या शासकीय कार्यक्रमाला आमचा पाठिंबा तुम्ही तो घ्या. त्याला काय सहकार्य लागत असेल तर आम्हाला सांगा, ते आम्ही सहकार्य करू. स्वच्छतेचं काम आम्ही करणार आहोत. येणाऱ्या भाविकांना जेवणाची व्यवस्था आम्ही करत आहोत, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करत आहोत, पार्किंगची व्यवस्था करत आहोत. त्याच्याचबरोबर अजून ज्या काही आध्यात्मिक कार्यक्रम, लोक इथं उन्हाळा असेल, गर्मी असेल, बसण्याची व्यवस्था करू, तिथं आध्यात्मिक कार्यक्रमसुद्धा आम्ही घेणार आहोत. आणि हे कार्यक्रम घेत असताना आमचा प्रमुख कार्यक्रम तुम्ही नाकारला असला, त्याला तुम्ही परवानगी दिली नसली, तरी आम्ही तुमच्या कार्यक्रमाला पाठिंबा देतो. पण एकच विषय असा आहे की गेल्या वर्षी जेव्हा आम्ही हा कार्यक्रम घेतला होता, लोकांना विश्वासात घेऊन घेतला होता, राजकीय कार्यक्रम कुठंच नव्हता, राजकीय भाषणं कुठंच झाली नाही. महाराष्ट्रातून, तमाम महाराष्ट्रातून, महाराष्ट्राच्या बाहेरून, फार मध्य प्रदेशमधून सुद्धा लोक इथं या कार्यक्रमाला आले होते. सगळ्यांचा मान सन्मान आम्ही राखला, त्यांचा सत्कार केला. धनगर समाजातले युवा कार्यकर्ते ज्यांनी समाजामध्ये आणि या महाराष्ट्रासाठी अधिकारी म्हणून नाही तर कुठं ते काय चांगलं काम केलं असेल त्यांचा सत्कार आम्ही ठेवला. आणि ती परवानगी आम्हालाच फक्त मिळाली असताना सुद्धा काही विरोधी पक्षातले आणि खास करून भाजपातले नेते इथं लोकांना त्रास देत त्या दिवशी त्यांनी इथं परवानगी नसताना सुद्धा सभा घेतली. पण कुठं गालबोट लागू नये, वाद होऊ नये म्हणून आम्ही ते दुर्लक्ष केलं. सभा होत असेल तर कार्यकर्त्यांना सांगितलं शांत बसा. आणि तशा पद्धतीने त्यांनी परवानगी नसताना सभा घेतली. परवानगी दोन नंतरची होती, 12 त्यांचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. आणि अशा पद्धतीने त्यांनी ते सगळ्या गोष्टी केल्या असताना आम्ही कुठेही आवाज नाही उठवला. मग आज शासकीय कार्यक्रम होतोय, आम्ही मागतोय, आम्हाला देत नाही, आम्ही ठीक आहे मान्य करू. पण मग आमची जी यात्रा आम्हाला काढायची, ज्याच्यामध्ये अक्षयभाऊ शिंदे इथं आहेत, वंशज आहेत, त्यांनी पुढाकार घेतला, ग्रामपंचायती पंचायतीने पुढाकार घेतला, नागरिकांनी पुढाकार घेतला, लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं सहकार्य करत आहोत. तिथं उज्जैनमधून जी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची कर्मभूमी आहे, ही जन्मभूमी आहे, तिथून आम्ही गणराज इथं आणत असू, हत्ती आणत असू, घोडे आणत असू. तिथं ताळकरी आहे मोठ्या प्रमाणात, ग्रामस्थ आहे, नागरिक आहे. मग असे सर्व लोक असताना आम्ही फक्त यात्रा तर शांततेत काढतो, ती यात्रासुद्धा तुम्ही त्याला परवानगी देत नाही. आज संध्याकाळपर्यंत तुम्ही त्याला परवानगी द्यावी, नाही दिली तर तुम्ही परवानगी देऊ नका, देऊ नका, नाही देऊ. आम्ही 31 तारखेला सकाळी 7 ते 8 मिरवणूक ही काढणार आहोत आणि त्या मिरवणुकीमध्ये लोक येतीलच, पण आम्ही ती शांततेत काढू, सगळ्या काळजी आम्ही त्या ठिकाणी घेऊ. त्यामुळे पोलीस प्रशासनाला विनंती, आज संध्याकाळी तुम्ही आम्हाला 31 तारखेच्या मिरवणुकीची परवानगी द्यावी. इथं आम्हाला जो प्रसाद, जे जेवण लोकांना, भाविकांना द्यायचं, त्याला परवानगी तुम्ही द्यावी. त्याच्याचबरोबर आम्हाला काही पूजा करायच्या त्याची परवानगी तुम्ही द्यावी. त्याच्याचबरोबर आध्यात्मिक कार्यक्रमाला परवानगी द्यावी. तुम्ही आज परवानगी द्याल अशी अपेक्षा नाही दिलं तरी 31 तारखेला आम्ही ठरवलेला कार्यक्रम हा 100% होणार असं आपल्या माध्यमातून प्रशासनाला इथं आम्ही सूचित करू. गेल्या वर्षी 31 तारखेला कोरोना असल्यामुळे आपल्याला घेता आले नव्हते शासकीय कार्यक्रम. आपण जेव्हा कार्यक्रम घेतला तेव्हा आम्ही विनंती केली, मुशीफ साहेबांना जे पालकमंत्री होते, साहेब इथं आधी आमदार होऊन गेले, ते मंत्रीसुद्धा झाले आणि ते स्वतः म्हणतात की ते वंशज आहेत, पण त्या 5 वर्षांमध्ये कुठेही त्यांनी शासकीय कार्यक्रमासाठी निधी आणावा याचा प्रयत्न त्यांनी केला नाही, त्यासाठी जिल्ह्याकडनं निधी मिळावा यासाठी प्रयत्न केला नाही. आम्ही जेव्हा मुशीफ साहेबांना विनंती केली, त्यांनी लगेचच 25 लाखाची विनंतीला मान्यता दिली. या सरकारनी 25 वरून 1 कोटीवर दिला, चांगली गोष्ट आहे. मग तुम्ही मंत्री असताना तुम्हाला ही प्रथा का नाही चालू करता आली? तुम्ही मंत्री असताना 1 रुपया निधी या मतदारसंघामध्ये, ते खास करून चोंडीला आला नाही. आम्ही 13 कोटी निधी आणला, त्याला तुम्ही स्थगिती देता, कोर्टाने ती स्थगिती उठवली, पण त्यात तुमचं कर्तृत्व नाही. आम्ही निधी टाकला, कोर्टाने ती स्थगिती उठवली, आता आम्ही ते काम करू. आणि आम्ही ज्या बाजूला
घाट बांधत होतो त्या बाजूचा घाट तुम्ही स्थगिती आणला कॅन्सल म्हणजे काम झालं होतं आणि तो दुसऱ्या बाजूला नेला. अरे बाबा तुमची एवढी ताकद असेल ना तर तुम्ही दुसऱ्या बाजूला तेवढा निधी टाका ना. आम्ही आणलेला निधी तो तिथून उचलता दुसरीकडे टाकता अरे काय काय वेगळीच प्रकारे येतं. तर आम्ही तिथं 4.5 कोटी निधी त्याचं काम 20% झालं. दुसऱ्या बाजूला 2.5 कोटीचा निधी आम्ही टाकला. म्युझियमला आम्ही टाकला. आम्ही जी कमान आहे त्याला वेगळा निधी टाकला. हा अख्खा रोड 10 कोटीचा आपण 5.5 मीटरचा केला महाविकास आघाडीच्या काळात. तुम्ही मंत्री असताना काय नाही केलं ना आता बरं तुम्ही हक्क सांगायला लागला. अहो इथल्या भूमीवर इथल्या विचारावर सामान्य लोकांचा हक्क आहे आणि आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही सामान्य लोकांचं लोकप्रतिनिधित्व करतो. तुम्ही आला असाल मागून कुठूनही पण तरीसुद्धा तुम्ही आमदार झाला असला त्याचा अर्थ सगळ्याच गोष्टीवर तुमचा हक्क आहे असं नाही. आम्ही इथले लोकप्रतिनिधी आहोत. तुम्ही MLC आहात मतदारसंघाचं तुमचं काही घेणं देणं नाही फक्त तुम्ही इथे जन्मला आहात त्यामुळे तुम्ही इथले नागरिक आहात तो तुमचा हक्क आहे 100% आम्ही मान्य करतो. तेवढा हक्क आमचं सुद्धा आहे सगळ्यांचाच आहे. हे अक्षय शिंदे खरे वंश यांचा सुद्धा तेवढाच हक्क आहे. त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही राजकारण आणून कुठेतरी आवाज सामान्य लोकांचा दाबण्याचा प्रयत्न करतायत आणि जो उत्सव उत्साहाने आम्ही साजरा करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याला तुम्ही दाबताय. तो उत्सव साजरा नाही करायचा का हे तुम्ही सांगा जाहीर करा मग बघू आपण. त्यामुळे उगाच अशा पद्धतीचं राजकारण ते आणतंय याचा विरोध आम्ही सर्वजण करून 31 तारखेला आम्ही इथं यात्रा काढणार म्हणजे काढणार.